नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशीच्या अपडेटनुसार ऑल इंडिया कोट्या एम सी सी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एम बी बी एस बी डी एसचा दुसऱ्या राऊंडची सुरुवात रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात झालेली आहे आणि आजपासून चॉईस फिलिंग सुद्धा करता येणार आहे या अनुषंगाने येणारे सर्व प्रश्न जे विद्यार्थ्यांनी विचारले त्याचं उत्तर देण्याची मालिका मी आता तुमच्यासोबत सादर करतोय पहिली गोष्ट या राऊंडमध्ये आपण फ्रेशली रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं का हा एक पहिला प्रश्न आहे म्हणजे आजपर्यंत ऑल इंडिया राऊंडमध्ये किंबहुना कोणत्याही राऊंडमध्ये जर भाग तुम्ही घेतलेला नसेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे राऊंड टू एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या सेकंड राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येतो का किंवा रजिस्ट्रेशन फ्रेशली करता येऊ शकतं का तर शंभर टक्के रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं त्याच्यासाठीचं जे पेमेंट भरून तुम्हाला त्याच्यामध्ये चॉईस फिलिंगसुद्धा करता येऊ शकते आणि तीसुद्धा आजपासून चालू झालेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणखी एक प्रश्न येतो की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्यांनी चॉईस फिलिंग पण दिलेली होती त्या अशा विद्यार्थ्यांसाठी या ऑल इंडिया कोट्यामध्ये आत्ता परत रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे का तर शंभर टक्के नाही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्ही आता फक्त चॉईस फिलिंग करू शकता एवढंच पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी फ्री एक्झिटमधून कॉलेज सोडलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आत्ता काय करायचं आहे तर पहिली जी चॉईस फिलिंग दिलेली होती ती तुमची डिलीट झाली आता आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये एम सी सीच्या वेबसाईटवरती जाऊन करायची आहे आणि जेवढे तुम्हाला पाहिजे कॉलेज ज्या ठिकाणी मी जाणार आहे त्याच कॉलेजचे नावं या, या राऊंडमध्ये आपल्याला टाकायचे कमी मी, मी पहिल्या राऊंडमध्ये सांगितलं होतं जास्तीत जास्त कॉलेजेस टाका किंवा जास्तीचे मी सांगतो म्हणून पाच कॉलेजेस टाका कमी कॉलेजेस टाकू नका गेल्या वर्षीचा कट ऑफ हा तुम्हाला फक्त इंडिकेटिव्ह असतो त्याच्यावरती आधारात संपूर्ण प्रोसेस होत नसते त्यामुळे तुम्ही त्याचा वापर तुमच्या लाईफमध्ये फक्त व्हावा एवढाच त्याचा अर्थ असतो गेल्या वर्षीचा जसा तसा कट ऑफ रिप्लिकेट होणार अशा प्रकारचं काही कुठं लिहिलेलं नाही किंवा खरं नाही त्यामुळे मॅक्झिमम कॉलेजेस टाका असं आम्ही म्हणत होतो परंतु इथून पुढे सेकंड राऊंडमध्ये कॉलेजेसचे चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फिलिंगमधले प्रेफरन्सेस देत असताना अशाच प्रकारचे कॉलेजेस द्या की ज्या कॉलेजमध्ये मी जाऊन ॲडमिशन घेणार आहे मग त्याची फीज भरू शकतो त्याचबरोबर आपल्यापासून अंतर किती आहे आपलं मेरिट किती आहे या सर्वाचा स्टडी करून आपण स्वतःचे ऑप्शन ऑप्शन फॉर्मचा एक चॉईस फिलिंगचा जो काही डाटा आहे तो तयार करा आणि त्यानुसार तुमची तुम्ही चॉईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये करू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यांनी जॉईन केलेलं असेल आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला असेल खरं तर ऑल इंडिया कोट्यामध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म नसतो तिथे लॉक करावं लागतं आपल्याला फ्रीज करावं लागतं जर फ्रीज केलं म्हणजेच तुम्ही ते कॉलेज तुम्ही फायनल केलं तिथून पुढे पुढच्या प्रक्रियेमध्ये आत्ता आत्ताच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेता येऊ शकतो का शंभर टक्के घ्या भाग घेता येऊ शकत नाही म्हणजे तुम्ही जॉईन करून ते तुम्ही फायनल केलेलं आहे विलिंगनेसचा फॉर्म भरलेला असेल विलिंगनेस फॉर बेटरमेंट म्हणजे नवीन कॉलेजेस मिळण्यासाठी दुसऱ्या राऊंडमध्ये मला जर समजा विलिंगनेसचा फॉर्म तिथे भरून दिलेला असेल तरच तुम्ही या चॉईस फिलिंगमध्ये सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे दुसरी गोष्ट पहिल्या राऊंडमध्ये मला कॉलेज मिळाले ते कॉलेज मी फायनल पण केले मला दुसऱ्या राऊंडमध्ये कसल्याही प्रकारची प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा नाही तर ते नाही भाग घ्यायचा तर चालतं का शंभर टक्के चालतं आता इथून पुढे कसल्याही प्रकारची चॉईस फिलिंग न करता राहिलं तरी चालू शकतं पहिल्या राऊंडमध्ये मी रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये दोन लाख पाच हजार डीमचे फीस भरली किंवा दहा अकरा हजार रुपये ओपन कॅन्डिडेटने त्याचबरोबर ओबीसीने साडेपाच हजार भरले पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली नाही आता मला दुसऱ्या राऊंडमध्ये बी चॉईस फिलिंग करायची नाही आणि ऑल इंडियामध्ये मला भागच घ्यायचा नाही तरी पण चालतं तुमचे जे डिपॉझिट आहे ते तुमचं डिपॉझिट संपूर्ण प्रोसेस संपल्यानंतर दोन महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटवरती ज्या अकाउंटवरून पैसे भरले त्या अकाउंटवरती भर येणार आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येतो की मी जर समजा ऑल इंडिया कोट्याच्या सेकंड राऊंडमध्ये भाग घेतला तर माझं जे स्टेट काउन्सिलिंगमध्ये मिळालेलं सीट आहे त्याच्यावरती काही परिणाम होईल का नाही होणार काहीही परिणाम होणार नाही तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये जर महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये जर कॉलेज जॉईन करून आलेला असाल तरीसुद्धा तुम्हाला ऑल इंडियाच्या सेकंड राऊंडमध्ये भाग घेता येतो चॉईस फिलिंग सुद्धा करता येते आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला ऑल इंडियामध्ये एखादं कॉलेज जर मिळालं तरीसुद्धा तुम्ही पहिल्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये स्टेटमध्ये दिलेलं आहे त्या कॉलेजमधले सर्व डॉक्युमेंट्स आणि फीज घेऊन तुम्ही या कॉलेजमध्ये या ऑल इंडिया कोट्यामधल्या एम्स जिपमर किंवा गव्हर्नमेंटच्या एम बी बी एस बी डी एसच्या पंधरा टक्के भारत देशातल्या सर्व कॉलेजेस त्याचमध्ये महाराष्ट्रातले सुद्धा येतात यामध्ये आपण भाग घेता येऊ शकतो या अनुषंगाने नेहमीच प्रश्न येतो की महाराष्ट्रातले प्रायव्हेट कॉलेजेस हे ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी काउन्सिलिंगमध्ये भाग घेतात का तर शंभर टक्के घेत नाही ते फक्त आपल्याला महा टी डॉट ओ आर जीच्या सी टी सेलच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधूनच आपल्याला भाग घेता येऊ शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला खूप सारं फ्री एक्झिट होतं आता मी पहिल्यांदा नव्यानं रजिस्ट्रेशन करणार आहे त्यामुळे आजपर्यंत मी ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं आणि आज मी रजिस्ट्रेशन केलं आणि केल्यानंतर जर मला कॉलेज मिळालं आणि मी ते घेतलं नाही तर काय होईल तर आपण जे भरलेलं डीमडसाठी असेल ते दोन लाख पाच हजार रुपये किंवा एम ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामध्ये जर भाग घेण्यासाठी आपल्याला पा साडेपाच हजार किंवा अकरा हजार भरून जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि त्यामधलं आपण दिलेल्या चॉईसेसमधलं एखादं कॉलेज एम बी बी एस बी डी एसचं गव्हर्नमेंटचं किंवा डीमचं किंवा एम सी सीपरचं मिळालं तर मात्र तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागतं नाही घेतलं तर सेकंड राऊंडच्या नियमानुसार तुम्ही प्रक्रियेच्या बाहेर पडता आणि तुम्ही जे भरलेलं डिपॉजिट आहे ते फोरफिट होतं परंतु त्याच वेळेस मला तुम्हाला आहे की तुम्हाला असं जरी झालं तरी सुद्धा राऊंडमध्ये फ्रेश डिपॉझिट भरून किंवा फ्रेश डिपॉझिट भरून फ्रेश चॉईस फिलिंग मॉप राऊंडमध्ये सुद्धा करता येऊ शकते दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला चॉईस फिलिंग करताना कमी चॉईस फिलिंग करा असं मी म्हणणार नाही परंतु ज्या ठिकाणची फी मला भरू शकत आहे किंवा ज्या गावामध्ये मी जाणार आहे अशाच कॉलेजमध्ये तुम्ही जा की जेणेकरून शंभर टक्के आपल्याला ते ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे खूप वेळा असाही प्रश्न येतो की पहिल्या राऊंडमध्ये मला एक एक्स कॉलेज मिळालेला आहे त्यावर ठिकाणी मी जाऊन ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला जर मला पाहिजे ते कॉलेज न मिळता दुसरंच कॉलेज मिळालं तर, तर तुला पाहिजे ते कॉलेज न मिळता दुसरं कॉलेज मिळूच शकत नाही कारण तुला जे पाहिजे तेच तू कॉलेज टाक त्यामुळं जे तुम्ही कॉलेज टाकणार आहे ते तुम्ही अगदी विचारपूर्वक कमी जर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये मिळाले आणि जॉईन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र कमी लिमिटेड चॉईसेस टाकायला हरकत नाही परंतु पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही तर आपल्याला सेकंड राऊंडमध्ये आणखी सुद्धा पहिल्यासारखेच भरपूर चॉईसेस टाकायचे आहेत कारण त्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल राहणार नाही पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही किंवा ऑल इंडियामध्ये पण काहीच मिळालेलं नाही तर आपण मग कमी चॉईसेस टाकायचे का नाही कमी नाही चॉईसेस जास्तीत जास्त चॉईसेस टाकायचे आहेत आणि कमी चॉईसेस टाकले आणि आपल्याला जर नाही मिळालं तर आपल्याला पुढचा सुद्धा राऊंडमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं एक सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न येत होता की पहिल्या राऊंडमध्ये मला ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे ते मी जॉईन सुद्धा आहे डीम्ड आहे तर मी दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकतो का हो जाऊ शकतो तू चॉईस फिलिंग करून तुझं जर समजा तुला दिलेल्या नवीन चॉईसेसमधील जर कॉलेज मिळालं नाही तर पहिलं तुझं फायनल होणार आहे आणि दुसऱ्या नियमचे रूल दुसऱ्या राऊंडचे नियम तुला लागू होणार आहेत परंतु जर समजा बदललं दुसरं कॉलेज मिळालं तर मात्र दुसरं कॉलेज कंपल्सरी तुला घ्यावं लागतंय पहिल्या कॉलेजमधले डॉक्युमेंट्स सगळ्या फीजचा डिमांड टाकते तर नुकसान काही होत नाही सारखं तेच विचारू नका मला कुणीही तुमचे पैसे घ्यायला बसलेले नाहीये जर ऍडमिशन नाही झालं तर तुमचं कसल्याही प्रकारचं फीज वगैरे बुडत नाही फक्त सीकडे भरलेलं दोन लाख पाच हजार रुपये बुडतात का तर तुम्ही तुम्हाला जर चॉईस दिलेलं तुम्हाला जर मागणी करत असाल ती कॉलेज आम्ही देत असाल तर तुम्ही जर तुम्ही घेत नसाल तर तुमचे डिपॉझिट फोरफिट का करू नये करायलाच पाहिजे त्यामुळं आपल्याला लिमिटेड चॉईसेस द्यायचे आहेत पहिल्या राऊंडमध्ये मी एखादा कॉलेज डीमड मिळालेलं आहे में में ले ले। तर दुसऱ्या राऊंडमध्ये मी चॉईस फिलिंग करून आपल्याला दुसरं कॉलेज जर मिळालं तर मात्र पहिल्यापेक्षा दुसरं कॉलेजमध्ये तुम्हाला शंभर टक्के जावं लागतं पहिलं कॉलेज मला पाहिजे तेच चांगलं आहे मला तेच पाहिजे आता हे मिळणार नाही असं करता येणार नाही परत तुम्हाला मापमध्ये ते करता येऊ शकतं पहिल्या कॉलेजमध्ये मिळालेलं जे आहे ते मी घेतलं नाही फ्री एक्झिटमधून ते कॉलेज मी सेकंड राऊंडमध्ये टाकू शकतो का तर शंभर टक्के टाकू शकतो काही अडचण नाही म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं पण ते मी घेतलं नाही मग तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये ते कॉलेज टाकायला येतं का तर येतं ता टाकता काही अडचण येत नाही दुसरी गोष्ट पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मला मिळालेलं आहे आणि ते जॉईन पण मी केलेलं आहे तर तेच कॉलेज मी दुसऱ्या राऊंडमध्ये टाकायची गरज आहे का खरं तर गरज नाही पण सगळ्यात शेवटी टाका किंवा नाही टाकलं तरी पण समानच आहे त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही मला मिळालेलं कॉलेज मी जॉईनच केले ना त्यामुळं ते टाकायची काही आवश्यकताच नाही परंतु तरीसुद्धा तुम्ही सगळ्यात शेवटी टाकलं तरी पण समानच आहे कारण वरच्या सर्वामध्ये जर नाही मिळालं तर तेच तुम्हाला कॉलेज मिळेल किंवा पहिलं पहिलं कॉलेज आहे तेच राहील ह्यामधलं नाही मिळालं तर पहिलं राहील त्यामुळे सगळ्यात शेवटी कॉलेज जे मिळालेलं आहे ते टाकलं किंवा उन्हा नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही दुसऱ्या राऊंडचे नियम मात्र तुम्हाला कॉलेज अलॉट झाल्यानंतर त्या ठिकाणी जावंच लागणार आहे ते झाल्यानंतर तुमचे सगळे नियम तुमचे ऑल ऑल इंडियाच्या सेकंड राऊंडचे रूल तुम्हाला लागू होतात पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला मिळालं आहे मी जॉईन पण आहे आणि तुम्हाला विलिंगनेसचा फॉर्म पण भरून दिलेला आहे आणि आपल्याला सेकंड राऊंडमध्ये काहीच मिळालेलं नाही तरी सुद्धा पहिलं कॉलेज तुमचं फायनल झालं बाबांनो दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला सगळे रूल लागू झाले तुम्ही जॉईन केलेलं असल्यामुळे दुसऱ्या राऊंडचे रूल तुम्हाला लागू झाले दुसऱ्या राऊंडच्या एंडला सुद्धा तुमच्या हातामध्ये हेच कॉलेज राहिलेलं आहे तिथून जर तुम्हाला सोडायचं असेल तर रिझाईन देण्याच्या डेटमध्ये तुम्ही रिझाईन देऊ शकता नाही तर तुमचं ते कॉलेज फायनल झाले आणि तुम्हाला जर समजा ते तुम्ही सोडणार असाल तर तुमचे दोन लाख पाच हजार बुडू शकतात किंवा मला पहिल्या कॉलेजमध्ये मिळालेलं अपग्रेडेशन सेकंड राऊंडमध्ये जसं होईल तसंच मला थर्ड राऊंडमध्ये किंवा मॉपअप राऊंडमध्ये मला अपग्रेडेशन होणार आहे का तर हो शंभर टक्के यावर्षीच्या नवीन नियमानुसार पहिल्या राऊंडपासून ते थर्ड राऊंडपर्यंत किंवा ज्याला आपण मॉप राऊंड म्हणत होतो गेल्या वर्षीपर्यंत या राऊंडपर्यंत आपण शंभर टक्के अपग्रेडेशन होऊ शकतं पण अपग्रेड झाल्यानंतर मात्र अपग्रेड झालेल्याच कॉलेजला जावं लागणार आहे मागचं कॉलेज शंभर टक्के घेता येणार नाही आणखी एक महत्वाचा प्रश्न येत राहतो की जर समजा मला मॉपअप राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि ते मी घेतलं नाही तर काय होईल तर तुमचे डिपॉझिट फोरपीट होईल आणि पुन्हा परत तुम्हाला स्ट्रे वेकन्सीमध्ये जाता येणार आहे का तर हो जाता येऊ शकतं आणि रजिस्ट्रेशन सुद्धा फ्रेश करता येतं पण मात्र या वर्षीच्या नियमानुसार म म जे स्ट्रे वेकन्सी राऊंड आहे सुद्धा ऑनलाईन होणार आहे डीम्डसुद्धा आणि गव्हर्नमेंटच्या कॉलेजचा सर्व ऑल इंडियाच्या चौथा राऊंडसुद्धा ऑनलाईन होणार आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन पण घेणार आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी चॉईस किलिंग घेतली जाईल आणि त्यामध्ये मात्र जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज घेतलं नाही तर मात्र तिथून पुढे दोन वर्ष तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये बसू दिलं जाणार नाही तुम्ही ब्लॉक दिसणार आहात हा रूल सर्वात जाचक आणि महत्वाचा आणि सर्व विद्यार्थ्यांच्या चा दृष्टीनं चांगला सुद्धा एक आहे त्यामुळं असेच चॉईसेस द्या प्रत्येक वेळी की ज्या ठिकाणी मी जाणार आहे मला ते कॉलेज नको होतं असा प्रकारचा शब्द शंभर टक्के चुकीचा आहे कारण तू टाकलंच कशाला नको होतं तर त्यामुळं त्याचा पहिला स्टडी करा आपण पाठीमागच्या कितीतरी दिवसापासून बारक्या बारक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत आलो त्यामुळे त्या त्या गोष्टीमध्ये त्या त्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केले आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही मॅक्झिमम कट ऑफ असेल किंवा फी स्ट्रक्चर असेल किंवा आपल्यापासूनचं अंतर आहे स्टडी करून तुम्ही सेकंड राऊंडच्या रजिस्ट्रेशनमध्ये किंवा चॉईस फिलिंगमध्ये भाग घेता येऊ शकतं पहिल्या वेळेस रजिस्ट्रेशन करू दे नाही तर दुसऱ्या वेळेस रजिस्ट्रेशन करू दे किंवा तिसऱ्या वेळेस रजि तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू दे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या त्या प्रोसेसमधल्या शेवटच्या राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल असता जर मिळालं तर मात्र अपग्रेडेशन अप टू थर्ड राऊंड असणार आहे त्याच्यापुढे अपग्रेडेशन होणार नाही तिथून पुढे मात्र तुम्हाला जर सीट सोडायचं असेल तर तुम्हाला तुमची संपूर्ण फी कॉलेजची भरून आपल्याला बाहेर पडावं लागतं म्हणजे ॲट द एंड ऑफ मॉपअप राऊंड म्हणजे ज्याला आपण थर्ड राऊंडच्या शेवटीच्या नंतर एक दिवसानं जरी कॉलेज रिझाईन गेला करायला गेला तर गव्हर्नमेंटमध्ये दहा लाख रुपये रिझाईन भरा पेनल्टी भरावं लागते गव्हर्नमेंट एमबीबीएस बी डी एसमध्ये आणि त्याचबरोबर जर समजा डीमडमध्ये त्या दिवसाच्या पुढे गेला तर संपूर्ण पाच वर्षाची फीस भरूनच आपल्याला एक्झिट व्हावं लागत असतं त्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येणार नाही हा रूल नियम सांगण्याचा मी तुमचा या निमित्तानं प्रयत्न केला त्याचबरोबर आता सेकंड राऊंडसाठी ऑल इंडियाच्या एमसीसीच्या से से सेंट्रल काउन्सिलिंगचे सीट मॅट्रिक्स आलेले आहे आणि या सीट मॅट्रिक्समध्ये दोन प्रकारचे वेकन्सी आपल्याला दिसत आहेत एक तर व्हर्च्युअल व्हेकन्सी आणि क्लिअर व्हेकेन्सी तर व्हर्च्युअल वेकन्सी जी आहे ती पहा तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला सीट्स ज्या ठिकाणी कमी सीट्स दिसतात त्या ते ठिकाणचे तेवढे कमीत कमी सीट्स आहेत हे लक्षात घ्यायला हरकत नाही बऱ्याच वेळा त्याच्यावरती फारसं जायचं काम नाही आपले आपले चॉईस फिलिंग करा आणि ह्या व्हर्च्युअल आणि रिअल सॉरी क्लिअर वेकन्सीच्या नादामध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या ज्या प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडचण आणू नका त्याचा काही विचार करू नका तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेजेस टाका कारण का पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याच जणांनी फायनल केलेलं पण नसतं आणि अपग्रेड होत असतात त्यामुळे तुम्हाला कॉलेज मिळेल कदाचित एखाद्या कॉलेजमध्ये एक, कॉलेज एक पण सीट शिल्लक सी नाही असं आपण थोड्या वेळ समजलं तरी सुद्धा ते कॉलेज टाकावं का तर शंभर टक्के टाकायला हरकत नाही कदाचित हा जो आजच्या दिवसाचा अपडेट आणि सेकंड राऊंड ऑल इंडिया कोटा एमसीसीच्या सेंट्रल काउन्सिलिंगमधल्या प्रोसेसमधील महत्त्वाच्या टप्प्यावरती मार्गदर्शनच्या प्रश्नांची सिरीज मी तुमच्यासमोर मांडण्याचा जो प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र